मुंबईच्या या बातमीनंतर आता बातमी आहे अयोध्येतून. येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराचं भव्य भूमिपूजन होणार आहे. मात्र या भूमिपूजनावर कोरोनाचं सावट पडलंय, कसं ते पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून. अयोध्येवर कोरोनाचं सावट, भूमिपूजनाआधीच पुजारी कोरोना पॉझिटिव्ह, 16 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण. येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. देशभरात भूमिपूजनाच्या निमित्ताने आनंदाचं वातावरण असतानाच या भूमिपूजनाच्या सोहळ्यावर कोरोनाचं सावट पडलंय. कारण मुख्य पुजारी प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. इतकंच नाही तर राम जन्मभूमीवर तैनात असणारे 16 पोलीसही कोरोनाबाधित झालेत. राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या 4 पुजाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय. त्याचसोबत राम जन्मभूमीवर तैनात असणाऱ्या 16 पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. खरं तर येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. त्याची संपूर्ण तयारी सरकार आणि प्रशासकीय पातळीवर पूर्ण करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींसह देशभरातून 200 नामवंत मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य पुजारी आणि 16 पोलीस कोरोनाबाधित झाल्याने भूमिपूजन सोहळ्यावर कोरोनाचं सावट पडलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. दरम्यान कोरोना काळात इतर सर्व गोष्टी सुरू असताना राम मंदिराचं भूमिपूजन करण्याबाबत अडचण काय, असा सवाल विश्व हिंदू परिषदेने विचारलाय. काही पक्षांच्या नेत्यांचं राजकारण हे केवळ हिंदूंना विरोध करून चालतं, असा टोलाही विश्व हिंदू परिषदेनं लगावलाय. ओवेसींनी धर्मनिरपेक्षतेचा सल्ला देण्यापूर्वी स्वतः धर्मनिरपेक्ष व्हावं, असा सल्लाही विश्व हिंदू परिषदेकडून ओवेसींना देण्यात आलाय. आज दुर्भाग्याने दारूची सुद्धा दुकानं सुरू आहेत, त्याच्यावर कोणी काही म्हणत नाही. सगळ्या राजकाज चालू आहे, मार्केट उघडं आहे, तर 200 लोकांचा कार्यक्रम होण्यामध्ये काय नुकसान आहे. हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. शेकडो वर्षाचा संघर्ष पूर्ण होऊन एक खूप चांगलं प्रसंग आज हिंदू समाजाकरता आलेला आहे, आनंदाचा, स्वाभिमानाचा. जो कोणी सुद्धा ह्याला विरोध करत असेल, मला वाटतं त्यांचा स्वार्थ आडवा येतोय, समाजाचं कल्याण त्यांच्या हृदयात नाही आहे. आणि आता बातमी आहे कोकणातून. चाकरमान्यांनी गावी न येता मुंबईतूनच दर्शन घ्यावं, असं आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केलंय. कोकणात चाकरमान्यांना गावी घेऊन येण्याबाबत अजूनही सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही आहे. अवघे 22 दिवस गणेशोत्सवाला शिल्लक राहिलेत. चाकरमानी दरवर्षी मोठ्या संख्येनं गणेशोत्सवाला येत असतात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत कोरोनाची आकडेवारी वाढत चालली आहे, त्यामुळे चाकरमान्यांनी येणं आवश्यक असेल त्यांनीच यावं, ज्यांना आवश्यकता नसेल त्यांनी तिथूनच दर्शन घ्यावं, असं आवाहन खासदार विनायक राऊत यांनी चाकरमान्यांना केलंय. मी आपल्या माध्यमातून चाकरमान्यांना आवाहन करेन की जसं काही आमच्या मालवण तालुक्यातल्या काही गावातल्या चाकरमानी मंडळींनी यावर्षी गावी न जाता वाडीतल्याच लोकांनी गणेशोत्सव साजरा करावा अशा पद्धतीचे ठरावही ते मंजूर केलेले आहेत. त्याचबरोबर काही जणांनी मुंबईतच किंवा पुणे नाशिकमध्ये 1.5 दिवसाचा गणपती करावा अशा पद्धतीचे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने ज्यांना येणं आवश्यकच आहे अशाच मंडळींनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने यावं, ज्यांना आवश्यकता नसेल त्यांनी तिथूनच दर्शन घ्यावं,